नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी रालोआ सरकारनं अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गंगेच्या पुनरुज्जीवनाचं काम सरकार गांभीर्यानं करत असल्यानं जगातल्या सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये गंगेची गणना होणार, उमा भारती. मातंग समाजाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्तीसगडमधल्या बस्तर इथं 40 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 9 महिलांचाही समावेश. भारतीय हवामानशास्त्र विभाग नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज पुढल्या वर्षीपासून राज्यनिहाय देणार, केंद्रीय भूविज्ञान मंत्री. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पेस हिंदी जोडी उपांत्य फेरीत दाखल. देशातल्या भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं अभूतपूर्व अशी पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्लीतल्या इंडिया गेट इथं आयोजित एक नई सुबह या भव्य दिव्य कार्यक्रमात ते बोलत होते. देशात एकीकडे सरकारतर्फे विकासाच्या अजेंड्याला प्राधान्य दिलं जात असताना दुसरीकडे मात्र त्याला खीळ घालण्याचा प्रयत्न होत आहे. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विविध प्रकरणांचा उल्लेख करून त्या सरकारनं देशाला लुटलं असा आरोप पंतप्रधानांनी केला. दीमक की तरह भ्रष्टाचार ने इस देश को अंदर से खोखला कर दिया और मैंने भ्रष्टाचार के खिलाफ बहुत ही सटल तरीके से एक के बाद एक कदम उठा करके हिंदुस्तान के जन मन को आंदोलित करने वाला इस इश्यू को स्पर्श करने का प्रामाणिक प्रयास किया. देशभरातून 1,62,00,000 बनावट शिधापत्रिका आढळून आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारच्या कामाचं काळजीपूर्वक विश्लेषण सुरू असून आधीच्या सरकारमधील कामासोबत त्याची तुलना करायला हवी असं ते म्हणाले. गरीब लोकांना विकासाची फळं चाखता आली पाहिजेत. आगामी 3 वर्षात 5 कोटींहून अधिक गरीब कुटुंबांना एलपीजीची जोडणी देण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे नेतेही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कर्नाटकमधल्या दावणगिरी इथं विकासपर्व सभा होणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त देशभरात विकासपर्व सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. जगातल्या सर्वाधिक प्रदूषित 10 नद्यांमध्ये सध्या गंगा नदीचा समावेश होत असला तरी 2018 पर्यंत सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये तिची गणना होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सरकार गंभीरतेनं काम करत असून गेल्या 29 वर्षात जे झालं नाही ते आज होत आहे असं त्या म्हणाल्या. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 6 दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियोत दाखल झाले. या दौऱ्यात ते टोकियो इथं सॉफ्ट बँकेसह विविध प्रमुख कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय उद्या होणाऱ्या आशियाचं भविष्य यावरील 22व्या आंतरराष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जपानचे पंतप्रधान तसंच विविध मंत्र्यांचीही भेट घेतील. या दौऱ्यात ते सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ओसामो सुझुकी यांचीही भेट घेणार आहेत. मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्ता ग्रहण केलं तेव्हा भारतीय परराष्ट्र व्यवहार धोरणात एवढे बदल होतील याचा कोणी विचारही केला नव्हता. आज मात्र शेजारी राष्ट्र असो की बलाढ्य देश, सर्वांसमोर भारत एक तळपता तारा आणि प्रस्थापित देश म्हणून उभा आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र व्यवहार धोरणाचाच हा परिपाक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नेतृत्वाची धुरा हाती धरली तेव्हा देशवासियांच्या अमाप आशा होत्याच, शिवाय परराष्ट्रांचीही नजर होती. शपथविधी समारंभाला सर्व सार्क राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रित करून त्यांनी आपल्या परराष्ट्र व्यवहार नीतीची झलक दिली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर भूतानला भेट देऊन शेजारील राष्ट्रांसोबत सलोख्याचे संबंध ठेवण्यावर भर असल्याचं मोदींनी दाखवून दिलं.
बांगलादेश सोबतचा करार आणि पाकिस्तानला दहशतवादावर चर्चा करण्यासाठी भाग पाडणं हा त्यांच्या परराष्ट्र धोरणाचाच भाग होता. जपान असो की फ्रान्स, सौदी अरेबिया असो की यूएई, सर्व देशांची संबंध वृद्धिंगत केल्यानं भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी ते उत्सुक आहेत. आफ्रिकी देशांसोबतच्या संबंधांनाही त्यांनी नवा आयाम दिला. जगातल्या बलाढ्य अशा अमेरिकेसोबत मैत्री आणि व्यवहार करताना त्यांनी त्याला वैयक्तिक मैत्रीचाही स्पर्श दिला. त्यामुळे हिंदी महासागर क्षेत्रात भारताची स्थिती भक्कम झाली आहे. केवळ व्यावहारिकच नव्हे तर पर्यावरणालाही त्यांनी तेवढंच महत्व दिलं. जलवायू परिवर्तनावरील संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत त्यांनी सौर ऊर्जेवरील आपली भूमिका मांडली. विविध देशांमध्ये जाऊन भारतात गुंतवणूक आणणं तसंच विविध करार करतानाच त्या देशांची घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले आहेत. या सर्व परराष्ट्र धोरणाला नरेंद्र मोदी यांनी दिलेला वैयक्तिक स्पर्श हा सकारात्मक धोरणाचाच परिणाम आहे. इस्रोतर्फे जून महिन्यात एकाच मोहिमेअंतर्गत तब्बल 22 उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख किरण कुमार यांनी दिली. बेंगळुरू इथं काल ते बोलत होते. या 22 उपग्रहांमध्ये 3 भारतीय उपग्रहांचा आणि अमेरिका, कॅनडा, इंडोनेशिया आणि जर्मनीच्या उपग्रहांचा समावेश आहे. याआधी इस्रोनं 2008 एकाच मोहिमेत 10 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं होतं. मातंग समाजाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या अभ्यास गटाच्या शिफारशी लागू करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुण्याजवळच्या कान्हेफाटा परिसरात आयोजित राज्यस्तरीय चिंतन शिबिरात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते. मातंग समाजाच्या विकासासाठी नियुक्त केलेल्या अभ्यास गटानं 2011 केलेल्या 64 10% शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात 15 दिवसात आढावा बैठक घेऊन त्या शिफारशी लागू करण्यासाठी कृती आराखडा तयार केला जाईल असं त्यांनी सांगितलं. प्रगतीचा मार्ग देणाऱ्या चिंतन शिबिरातून मातंग समाजातल्या विविध क्षेत्रातल्या प्रगतीचा आलेख निर्माण व्हावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ असून देखील याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी दाखवलेला संयम आणि धैर्याला सलाम आहे असे गौरवोद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काढले. दुष्काळी गावांच्या दुष्काळावरील उपाययोजना आणि जलसंधारणाच्या झालेल्या कामांच्या पाहणीदरम्यान ते बोलत होते. यावेळी सावंत यांनी चारा छावणीला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दुष्काळी भागात शेतकऱ्यांनी लोकसहभागातून निस्वार्थी भावनेने केलेल्या कामाचं त्यांनी यावेळी कौतुक केलं. रायगड किल्ल्यावर पर्यटकांसाठी स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध व्हावं तसंच किल्ल्यावर स्वच्छता राखण्यासाठी किल्ल्यावर पिण्याच्या स्वच्छ आणि थंड पाण्याचं वितरण केंद्र उभारण्यात आलं आहे. कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे आणि आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते काल या वितरण केंद्राचं उद्घाटन झालं. हिरवळ प्रतिष्ठानच्या हिरकणी महिला बचत गटाच्या वतीनं हे केंद्र उभारण्यात आलं असून यावेळी बचत गटातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते जारचं तसंच जॅकेट, टोपी आणि मोठ्या छत्रीचं वाटप करण्यात आलं. रायगड किल्ल्यावर दरवर्षी लाखो पर्यटक येतात, मात्र गडावर स्वच्छ पाण्याची सोय नसल्यामुळे पर्यटक पिण्याकरता प्लास्टिकच्या बाटल्या गडावर आणत होते, त्यामुळे गडावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा कचरा वाढत होता. मात्र या केंद्रामुळे गडावर स्वच्छता राहणार असून पर्यटकांना स्वच्छ आणि थंड पाणीही उपलब्ध होणार आहे. शासकीय कामकाजातली पारदर्शकता अबाधित राखण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचाच परिणाम म्हणून सरकारी अनुदानं आणि अन्य लाभांचं हस्तांतरण आधार कार्डाद्वारे संलग्न खात्यांमध्ये होत आहे, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून देशाची आर्थिक प्रगती झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या गेल्या 2 पारदर्शक कारभारामुळे झालेल्या बदलांचा हा वृत्तांत. पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सरकारनं अनेक प्रयत्न केले. यातलाच एक प्रयत्न म्हणजे सरकारी योजनांना आधार कार्डाशी जोडणं. पारदर्शकतेसाठी उचललेली पावलं, योजनांना आधार कार्डाशी जोडण्यात आलं. लोकांना सहजपणे 859 योजनांचा लाभ मिळतोय. पहल योजनेमुळे पारदर्शकता वाढली आहे. जनधन, आधार आणि मोबाईल यांची परस्परांशी सांगड घातल्यामुळे नागरिक आणि सरकार दोघांचा लाभ होत आहे. 31 कोटी लोकांना 61,822 कोटी अनुदानांचा लाभ झाला.
थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थींना 36,500 कोटींचा लाभ मिळाला. मनरेगा खातीही थेट लाभ हस्तांतरण योजनेशी जोडण्यात आली आहेत. एक वेळ होती जेव्हा कोळसा घोटाळ्यात मोठा भ्रष्टाचार झाला होता. लोकांच्या पैशांबरोबर देशाच्या खनिज संपत्तीचाही दुरुपयोग झाला होता. मात्र आता सरकारच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे पारदर्शकता वाढली आहे. यात 73 कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. या व्यवहारात 12,994 कोटींचा नफा झाला. दूरसंवाद क्षेत्रातल्या स्पेक्ट्रम लिलावामुळे 1,09,874 कोटी रुपयांचा फायदा झाला. पहिल्यांदाच खासगी FM रेडिओ वाहिनीचा लिलाव झाला. 1,55,00,000 बोगस निवृत्ती वेतनधारकांचं निवृत्ती वेतन बंद करण्यात आलं. 1,62,00,000 बनावट रेशन कार्ड रद्द केल्यामुळे 10,000 कोटींचा लाभ झाला. दलालांची मक्तेदारी हटवण्यासाठी सरकारनं विविध प्रयत्न केले. यामध्ये शेतकऱ्यांसाठी ई बाजार, पिकांच्या मोबदल्यासाठी त्रिस्तरीय तपासणी करण्यात येत असून त्यात मोबाईल आणि ड्रोनचं सहाय्य घेण्यात येत आहे. सरकारच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी सरकारनं नियंत्रण यंत्रणाही तयार केली आहे. सरकारच्या याच पारदर्शक विचारधारेमुळे रालोआ सरकारनं 2 वर्ष पूर्ण केली आहेत. या 2 वर्षात भ्रष्टाचाराचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. याच विचारांमुळे नागरिकांना त्यांचे हक्क थेट मिळू लागले आहेत. आडनाव बदलल्यानं त्या व्यक्तीची जात बदलत नाही असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे. याचिकाकर्ते शंतनू भारद्वाज यांनी पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी केलेला अर्ज नावातल्या बदलामुळे फेटाळण्यात आला होता. वैध जात प्रमाणपत्र आणि शासकीय राजपत्रात नाव बदलण्याचा पुरावा देऊनही प्रवेश नाकारल्यानं याचिकाकर्त्यानं न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा नावात बदल केल्यानं जात बदलत नाही असा निकाल देत न्यायालयानं हा आदेश संबंधित महाविद्यालयीन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश देऊन याचिकाकर्त्याला दिलासा दिला आहे. राज्यात सध्या दुष्काळामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या असून या पाणी टंचाईची झळ शहरापासून ते खेड्यापर्यंत सर्वांनाच बसली आहे. अशा परिस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातल्या आणि इथल्या माजी आमदार श्रीकांत मुनगंटीवार हे गावकऱ्यांना मोफत पाणीवाटप करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही गावाजवळ वाहणाऱ्या अरुणावती नदीसह विहिरी हातपंप कोरडे झाले आहेत. त्यामुळे इथल्या गावकऱ्यांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. त्यांच्या या समस्या जाणून घेऊन आर्णीचे माजी आमदार श्रीकांत मुनगंटीवार यांनी नागरिकांसाठी मोफत पाणी सेवा सुरू केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे फोन नंबर दिले असून फोन करा आणि पाण्याचा टँकर मिळवा अशी जाहिरातच केली आहे. नागरिकांनी फोन केल्याबरोबर आम्ही तिथे टँकर उपलब्ध करून देतात. फोन करा आणि पाणी मिळवा अशा टाईपची एक आम्ही एक संकल्पना केलेली आहे. लोक त्याच्यामध्ये समाधानी आहे. दिवसाला 4 ते 5 टँकर पाणी वाटप होतं. मुनगंटीवार यांच्या या उपक्रमाबाबत महिलांनीही समाधान व्यक्त केलं आहे. पाणी की बहुत परेशानी थी 2 महीने से इनकी तरफ से पाणी हमको पाणी मिळ रहा 2 महीने से परेशानी नाही आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण असून जनतेच्या सेवेमुळे समाधान मिळतं अशी भावना मुनगंटीवार व्यक्त करतात. केंद्र सरकारनं यंदा आतापर्यंत शेतकऱ्यांकडून साठवणुकीसाठी बफर स्टॉक म्हणून 20,000 टन कांदा खरेदी केला असून तो निर्धारित लक्ष्यापेक्षा अधिक आहे अशी माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक हितमंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे. चढ्या किमतीच्या काळात हा कांदा बाजारात आणून किमती नियंत्रणात ठेवण्याचा यामागे हेतू आहे. गेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव 80 ते 90 रुपये प्रति किलोवर पोहोचल्यानंतर सरकारनं 8,000 टन कांदा खरेदी केला होता. यंदा वेळेवरच कांदा खरेदी करण्याचं सरकारनं ठरवलं होतं. त्यासाठी 15,000 टन इतकं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. कोल्हापूर इथल्या स्मार्ट एंटरप्राइजेस आणि अलिबाग इथल्या ग्रामीण आणि युवक फाउंडेशनतर्फे काल अलिबागजवळ शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीविषयक मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. रासायनिक फवारणी, कीटकनाशकं इत्यादींमुळे जमिनी मृत होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतात पिकणाऱ्या भाजीपाल्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही असं मार्गदर्शन यावेळी शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत करण्यात आलं. सेंद्रिय शेतीसाठी पुढाकार घ्यावा यासाठी कृषी विभागातर्फे प्रशिक्षणही दिलं जात आहे. या शिबिराला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलीस स्मार्ट होत असतानाच आता महाराष्ट्र पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत आपल्या ताफ्यातली वाहनंही अद्ययावत करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणाचा भाग म्हणून बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व पोलीस स्टेशनमधील वाहनांवर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमुळे रस्त्यांवरील विविध घटनांवर नजर ठेवणं पोलिसांना शक्य होणार आहे.
जिल्ह्यात 20 पोलीस ठाण्यांच्या विविध अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी जीपीआरएस यंत्रणा आणि एचडी प्रणालीचे कॅमेरे देण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा उच्च दर्जा आणि नाईट व्हिजन तसंच 360 अंशात फिरण्याची सोय यामुळे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या नजरेतून सुटलेले गैरप्रकार या कॅमेऱ्यात कैद होण्यास मदत होणार आहे. याचा उपयोग गुन्हेगारीवर चांगल्या प्रकारे नियंत्रण प्राप्त करण्यासाठी तो होणारच आहे. प्लस जर गुन्हा घडला तर त्याच्याविरुद्ध सक्षम आणि सबळ पुरावा मिळण्याने पुढे आपल्या कन्व्हिक्शनसाठी, दोषसिद्धीसाठी, गुन्हासिद्धीसाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. सागरी पाण्याच्या पातळीतील वाढीचा एलिफंटा अर्थात घारापुरी लेण्यांना धोका असल्याचं अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं आहे. द वर्ल्ड हेरिटेज अँड टुरिझम इन द चेंजिंग क्लायमेट असं या अहवालाचं नाव असून तो युनेस्को, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम आणि अमेरिकेतल्या काही शास्त्रज्ञांनी प्रकाशित केला आहे. मुंबईजवळच्या घारापुरी लेण्यांना जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. घारापुरी लेण्यांसह जागतिक वारसा म्हणून घोषित असलेल्या जगभरातल्या 130 स्थळांना सागरी पाण्याच्या पातळीतील वाढीचा धोका भेडसावत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. नऊ महिलांसह 40 नक्षलवाद्यांनी काल छत्तीसगडमधल्या बस्तर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. शरण आलेल्या नक्षलवाद्यांपैकी 5 जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर झालं होतं. या सर्व नक्षलवाद्यांवर 2013 विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदान पत्रिका तसंच दारुगोळा पळवून नेण्याचा आरोप होता. शरण आलेल्या सर्व नक्षलवाद्यांना जिल्हाधिकाऱ्यांतर्फे प्रत्येकी 10,000 रुपये सदिच्छा म्हणून देण्यात आले. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या सामन्यात काल भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात पेस हिंगीस जोडीनं शेदोवा आणि मार्ग या जोडीचा 2-6, 7-5, 10-6 असा पराभव केला. पॅरिसमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक सामन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला. पुरुष दुहेरीत आज लिएंडर पेस आणि मार्सेल मार्कोवस्की यांचा ब्रिटनचा जामी मरे आणि ब्राझीलचा ब्रुनो सोर्स यांच्या दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी सामना होणार आहे. तर मिश्र दुहेरीत बोपन्ना मार्गिया यांचा ब्रियल बेकर आणि मार्कुस डेनिम यांच्यात लढत होणार आहे. महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांचा बार्बोरा केसिकोवा आणि कतरिना सिंकीयोकोवा यांच्याशी सामना होणार आहे. सेरेना आणि व्हिनस विल्यम्स महिला एकेरीचे आपापले सामने जिंकून त्यांनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग पुढल्या वर्षीपासून नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज राज्यनिहाय देणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे. सध्या हवामान विभागाकडून दररोज क्षेत्रनिहाय अंदाज वर्तवण्यात येतो. पुढल्या वर्षीपासून विशेष पद्धत सुरू करण्यात येणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली. भूविज्ञान मंत्रालयानं राष्ट्रीय मान्सून अभियान सुरू केलं असून त्याची जबाबदारी पुण्यातल्या आयआयटीएम अर्थात भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेवर सोपवण्यात आली आहे. हवामान. उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे टेहरी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. यामुळे चारधाम यात्रा खंडित झाली असून हजारो भाविक विविध ठिकाणी अडकले आहेत. राज्यात आज अनेक ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा 1.5 ते 3 अंश सेल्सिअसनं अधिक नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी रालोआ सरकारनं अभूतपूर्व पावलं उचलली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. गंगेच्या पुनरुज्जीवनाचं काम सरकार गांभीर्यानं करत असल्यानं जगातल्या सर्वाधिक स्वच्छ नद्यांमध्ये गंगेची गणना होणार, उमा भारती. मातंग समाजाच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा. छत्तीसगडमधल्या बस्तर इथं 40 नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण, 9 महिलांचाही समावेश. भारतीय हवामानशास्त्र विभाग नैऋत्य मोसमी पावसाचा अंदाज पुढल्या वर्षीपासून राज्यनिहाय देणार, केंद्रीय भूविज्ञान मंत्री. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत पेस हिंगीस जोडी उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.